गाडीखाली चिरडून मारली एका पत्रकाराने. जे राजकीय पालकमंत्री सध्या आहेत, ज्यांनी सुपारी घेतलेली आहे रिफायनरी आणणारच, किंवा तिथले जे केंद्रीय मंत्री आहेत, मी या पत्र या हत्येचा संबंध कोकणामध्ये गेल्या 25 वर्षात झालेल्या हत्येशी जोडतो. मी फार गांभीर्यानं आणि जबाबदारीनं बोलतो. यांची यादी आम्ही लवकरच जाहीर करू, पण शशिकांत वारसे यांचं हौतात्म्य आणि बलिदान शिवसेना वाया जाऊ देणार नाही. महाराष्ट्रामधून मी पाहतोय की राजापूरचे पत्रकार शशिकांत वारसे त्यांची ज्या निर्घृण पद्धतीने हत्या रत्नागिरीत झाली, गाडीखाली चिरडून मारली एका पत्रकाराने, जो पत्रकार कोकणातल्या रिफायनरी विरुद्ध, ही रिफायनरी आल्यामुळे कोकणचं कसं नुकसान होईल, शेतीचं नुकसान होईल, प्रदूषण वाढेल, असे अनेक प्रश्न घेऊन शशिकांत वारसे हे त्यांच्या कुवतीनुसार आवाज उठवत होते, लिखाण करत होते. त्यानंतर वारसे यांनी माझ्या माहितीप्रमाणे रिफायनरीच्या आसपास रिफायनरी येणार म्हणून ज्यांनी जमिनी घेतल्या थोडी मोल किमतीत भविष्यात विकण्यासाठी, हे जमीनदार कोण आहेत या संदर्भातली माहिती द्यायला सुरुवात. रिफायनरी समर्थक सरकार पक्षातले सध्याच्या काही लोक, रत्नागिरीतले काही राजकारणी ज्यांचं या प्रकरणामध्ये जमिनी घेण्यामध्ये कसं सोटेलोट आहे, परप्रांतीयांबरोबर राजापुरात नाणारच्या आसपास अब्जावधी रुपयांच्या जमिनींचे व्यवहार झाले, त्या संदर्भात शशिकांत वारसे यांनी बोलायला आणि लिहायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे ते त्या भागातल्या काही राजकारण्यांच्याही डोळ्यात खुपत होते. जे राजकीय पालकमंत्री सध्या आहेत, ज्यांनी सुपारी घेतलेली आहे रिफायनरी आणणारच, किंवा तिथले जे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांचं कुटुंब आहे, काय झालं तरी विरोध मोडून काढून आम्ही रिफायनरी आणणारच, मी काय म्हणतो तुम्हाला कळेल. आंगणेवाडीच्या जत्रेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक जाहीर सभा घेतली आणि त्या सभेमध्ये रिफायनरीच्या विरोधकांना धमक्या दिल्या आणि रिफायनरी करून दाखवतो कोण आडवं येतंय पाहू, अशा प्रकारची भाषा. आणि लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारसे यांची हत्या झाली, ही अत्यंत गंभीर गोष्ट. 24 तास आधी राज्याचे गृहमंत्री सांगतात रिफायनरीला कोण आडवा येतोय ते पाहू, आणि दुसऱ्या दिवशी रिफायनरीला आडवा येणारा एक तरुण पत्रकार मारला जातो. त्याचे काय संबंध लावायचे, हा योगायोग समजायचा की अजून काय समजायचं? या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये कालपर्यंत जे आपल्या विरोधामध्ये आवाज उठवतील, जे आपल्या विरोधात लिहितील आणि बोलतील, जे आपल्या विचारांचे नाहीत, त्यांना ईडी, सीबीआय, पोलीस, इन्कम टॅक्स अशा यंत्रणांच्या माध्यमातून अडकवलं जात होतं, तुरुंगात पाठवलं जात होतं. आता हे सरकार एक पाऊल पुढे गेलंय, आता आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या लिहिणाऱ्यांच्या हत्या होऊ लागल्या. ही या महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, ती झुंडशाही आहे, ती गुंडशाही आहे, जी महाराष्ट्रात सुरू झाली आहे. कोकणामध्ये पत्रकारितेला फार मोठी परंपरा आहे, पत्रकारितेची सुरुवातच मूर्तमेढ दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर कोकणातले, लोकमान्य टिळक कोकणातले, आम्ही सगळे कोकणातले जाऊ, फार मोठी परंपरा आहे. त्या कोकणामध्ये एका पत्रकाराची हत्या, मी या पत्र या हत्येचा संबंध कोकणामध्ये गेल्या 25 वर्षात झालेल्या हत्येशी जोडतो. मी फार गांभीर्यानं आणि जबाबदारीनं बोलतो. श्रीधर नाईक आहे,
सुधर नाईक असतील, सत्यविजय भिसे असतील, अंकुश राणे असतील, सातत्याने शिवसैनिकांवर त्या काळात झालेले हल्ले असतील, आणि हा काल झालेली हत्या शशिकांत वारसेची त्याचं झालेलं हौतात्म्य म्हणतो हे एकाच मालिकेत. ज्या आरोपीला आता अटक केलेली आहे त्या आरोपी मागचे खरे सूत्रधार कोण आहेत हे मुख्य उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. आतापर्यंत हा अटकेत असलेल्या आरोपीने किती जणांवरती अशा प्रकारचे हल्ले केले आहेत सुपाऱ्या घेऊन आणि कोणाच्या सांगण्यावरून केले आहेत हे सुद्धा गृहमंत्र्यांना पक्क माहिती आहे. त्यांनी नुसतं हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असं बोलू नये, या हत्येमागच्या सूत्रधाराला सुद्धा त्यांनी अटक केली पाहिजे, पकडलं पाहिजे. कोकणामध्ये सरकार बदलताच कोकणामध्ये परत एकदा हत्येचं सत्र सुरू झालेलं आहे हे अत्यंत गंभीर आहे. काल या संदर्भात आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली आणि हा विषय आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतो. आज मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे, नाही तर आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलो असतो जाऊन आणि आमच्याकडली माहिती त्यांना दिली असती. पण मुख्यमंत्री वेगळ्याच कामात अडकलेले आहेत, आम्ही त्यांच्याकडे वारंवार वेळ मागतो ते वेळ देत नाही आहेत. पण शशिकांत वारिसेचं सांडलेलं रक्त आम्ही वाया जाऊ देणार नाही, कारण शशिकांत वारिसे हे कोकणातील हजारो लाखो रिफायनरी विरोधकांच्या आवाज म्हणून काम करत होते आणि त्यांचा आवाज अशा प्रकारे बंद करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहू हे पहिलं पाऊल. आज आमचे त्या भागाचे खासदार विनायक राऊत, राजापूरचे आमदार राजन साळवी हे शशिकांत वारसे यांच्या कुटुंबियांना भेटले. त्यानंतर पुढील रणनीती काय असेल ते आम्ही ठरवलं. पण वारसे यांच्या गुन्हा मागचे खरे सूत्रधार हे जोपर्यंत तुरुंगात पाठवले जात नाही तोपर्यंत आम्ही या विषयावरचे आवाज उठवत राहू आणि लवकरच सगळी माहिती आम्ही केंद्रीय गृहमंत्र्याला पाठवू नक्की. आणि इतर लहान स्थान बाबतीत जे एस आय टी वगैरे स्थापन करतात आमची मागणी आहे केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पेशल टीम इथे पाठवावी आणि या फक्त शशिकांत वारिसेच्या हत्येच्या नाही या आधी झालेल्या 4-5 हत्येंचा सुद्धा एकत्रित तपास करावा आणि सूत्रधारांचा शोध घ्यावा अशी मागणी आम्ही करतोय आणि लवकरच त्या संदर्भात तुम्हाला आमची पावलं पडलेली दिसते. बोलिये. मोठा घोटाळा असेल रिफायनरीच्या जमीन संदर्भात आर्थिक हा मोठा आर्थिक घोटाळ्यातून हत्या झालेली. रिफायनरीला जे विरोध करतायत त्यांना मोडून काढून त्यांना चिरडून टाकू त्यांना उद्ध्वस्त करू अशा प्रकारची भाषा यासाठी केली जाते कारण रिफायनरी समर्थकांच्या नात्यागोत्या मित्रपरिवारा व्यापार उद्योगातल्या असंख्य लोकांनी रिफायनरीच्या आसपास जमिनी खरेदी केलेल्या आहेत. हे जमीनदार कोण याची यादी लवकरच आम्ही जाहीर करू. हे जमीनदार कोण परत परत रिपीट आय रिपीट हे जमीनदार कोण कोकणातले यांची यादी आम्ही लवकरच जाहीर करू. पण शशिकांत वारसे याचं हौतात्म्य आणि बलिदान शिवसेना वाया जाऊ देणार नाही.